आताच आम्ही आमच्या शहराचे नगर जिल्ह्याचे जिल्हा प्रमुख शिवसेनेचे शशिकांत गाडे सर यांच्या कार्यालयात गेलो होतो यश ग्रॅडवर. माझ्यासोबत आमचे महापौर संजयजी शेंडगे, अजून शहर प्रमुख संभाजी कदम, गणेश कवडे नगरसेवक, असे बरेचसे पदाधिकारी पण तिथं माझ्यासोबत होते. आम्हाला आमच्या संपर्क प्रमुखांनी, भाऊ कोरेगावकरांनी सगळ्यांना मिळून तिथं जायला सांगितलं होतं की गाडे सरांना तुम्ही सांगा की विचारा की जाब विचारा की तुमचा मुलगा गेला कसा, आणि मुलगा गेला तर त्याची नैतिक जबाबदारी तुम्ही घेऊन पक्षाचा राजीनामा द्यावा, असे ते मागणी तुम्ही पक्षाच्या कार्यकर्ते म्हणून सगळे पदाधिकारी तिथं करा म्हणून आम्ही तिथं गेलो. तर जिल्हा प्रमुखांचं म्हणणं आलं की माझ्या मुलाला तिथं फसून नेलं गेलं, काही हे फुटून गेलेत नगरसेवक त्यांनी, आणि माझा मुलगा त्यांच्या स्वतःच्या ट्रान्सपोर्टच्या कामासाठी तिथं गेलेला होता त्याच्या चुलत्याच्या सोबत का कुणाच्या सोबत, आणि तिथं त्याला नेलं बा असं. मग आम्ही त्यांना बरेचसे आडवे तिडवे प्रश्न केले की मग तो तिथं ट्रान्सपोर्टच्या कामाला तिथं कसा गेला, मग त्या व्यासपीठावर कसा गेला, त्या निवेदनात त्याची सही कशी आली, बरेचसे प्रश्न त्याला तिथं केले, पण त्यांना कुठलेही उत्तरं नैतिकतेने त्यांना व्यवस्थित आमच्यासमोर उत्तरं देता आले नाही. तर त्यांनी त्यांची चूक आम्ही त्यांना म्हणलं तुम्ही मान्य करा किंवा तुमचं काय म्हणणं आहे ते संपूर्ण प्रेसच्या समोर तुम्ही घ्या. तर त्यांनी आम्हाला शब्द दिला आहे उद्याच्याला आम्ही सकाळी 11 वाजता प्रेस घेतो. जिल्हा प्रमुखांनी सांगितलं प्रेस घेतो, तो जो गेलाय तो योगी गाडे तो स्वतः नगरसेवक प्रेस घेईल आणि त्याला कसं फसून नेलं वगैरे सगळ्या गोष्टी तो क्लिअर करेल सांगेल, आणि जर त्याच्यानी आमचं जर समाधान झालं नाही तर मी माझ्या शब्दावर ठाम आहे. ज्यांनी बाळासाहेब ठाकरेंच्या शिवसेनेशी गद्दारी केली तो जिल्हा प्रमुखाचा मुलगा, त्याचं तोंड तर मी काळं करणारच. जय हिंद, जय महाराष्ट्र.